त्याला चालू वर्षी 810 वर्ष पूर्ण आले. त्यावेळेला मालवणला जो सिंधुदुर्ग आहे त्याला 350 वर्ष आले. त्याच्या डबल पुरातन वास्तू आहे. हा आता सिंधुदुर्ग तुम्ही ऑलरेडी गेले होते काय माहित नाही पाहिलं का, पण तो बऱ्यापैकी ढासळलाय, डिस्ट्रॉइड झालाय तो. आता जेटी वर गेल्यावर तिथे अट्रॅक्शन काय ते मोठीच जावं लागते. साहजिकच लोकांच्या मनात उत्सुकता असते आज गेल्यावर लढत काय असेल. लोक आत गेल्यावर नर्वस होतात. एक शिवराजेश्वर मंदिर, 2-3 टर्निंग पॉईंट्स आहेत. पण हा किल्ला तर तुम्ही बाहेर बघितला, तुम्हाला जजमेंट आले असेल. किल्ला लहान असेल, 10-15 मिनिटात फिरून जाईल. पण हा पण 17.5 एकर एरिया आहे. हा किल्ला जेव्हा लोक फिरतात, इन्फॉर्मेशन ऐकतात आमच्याकडनं, तेव्हा पुसून जातात की एवढ्या लांब आलो तर हा पॉईंट आम्ही मिस करणार होतो. आणि हे स्ट्रक्चर बऱ्यापैकी टिकलेलं आहे किल्ला. आणि या पाण्यातून आले आज भाई आपली गडबड झाली. तर माझी ओळख करून देतो, माझं नाव आहे संतोष. आता मी 10 वर्ष काम करतोय. मार्गदर्शनाप्रमाणे तुमचं आता स्वागत करतो. आणि इसवी सन 1195 ते 1205 मध्ये जसं आज सावंत घराणं आहे, भोसले घराणं आहे, तसं शिलार घराणं होतं. ग्रेट फॅमिली होती. शिलार संस्थातील शिलारी राजा भोज जो होता, जो मूळ MP चा मध्य प्रदेश भोपाळ राजधानी त्याची, पण त्याने आपल्या महाराष्ट्रात साम्राज्य स्थापन करण्यासाठी त्यावेळी जवळजवळ 17 किल्ले बांधले. असं माझ्या डोळ्यासमोरचे उदाहरण म्हणजे वासोटा एक आहे, कोल्हापूरचा पन्हाळा वगैरे, हे भोजनेच बांधलेले. तसं हा 1195 ते 1205 म्हणजे जस्ट 10 वर्षाच्या पिरियड मध्ये त्यांनी फर्स्ट कन्स्ट्रक्शन केलं. नाही गडाचं हे आपलं जे इनर कंपाऊंड आहे एवढा 5 एकरमध्ये त्यांनी बांधलेला किल्ला होता. तुम्ही आता जिथनं बाहेर आलेत आपण थांबलो, हे स्ट्रक्चर बिलकुल काय नव्हतं. हा ओपन फॅक्टर होता पूर्ण चारही दिशेने पाण्यापर्यंत. मग त्याच्यानंतर 500 वर्षानंतर म्हणजे 1700 शतकात आपले शिवाजी महाराज होते. मग त्यांना ते कळून चुकलं की भोजने बांधलेल्या या 5 एकरी कंपाऊंड मध्ये आता आपल्या सैन्य प्रोटेक्शन नाही मिळू शकत. या गडाला एक्सपांड करावंच लागलं, याचा विस्तार त्यांना वाढवत लागलं, प्रोटेक्टिव्ह बनवायचं म्हणजे. म्हणून त्याने हा 12.5 एकरी विस्तार वाढवला सर. आणि नंतर मग बराचसा गड डेव्हलप केला. म्हणजे आता बाहेरील गटबंदी बघून संपूर्ण गडाचं क्षेत्रफळ म्हणाल तर 17 एकर 19 गुंठे एवढा परिसर आहे. बाहेरून छोटा दिसला तर भोज 1218 साली यादवही आली इथे. औरंगाबादला जो दौलत आला होता त्याला देवगिरी बोलतो. त्या देवगिरीच्या यादवांनी राजाभोजचा पराभव करून हा किल्ला त्याच्याकडे काबीज करून घेतला. आणि त्यांची कारकीर्द जवळजवळ 1218 ते 1354 पर्यंत होती या गडाला. भोजने 1354 साली नियरेस्ट प्लेस ऑफ कर्नाटका, कर्नाटक साईडला जे विजयनगर आहे, म्हणजे रामदेवराय, कृष्णदेवराय जे राजे होऊन गेले ते पण ग्रेट किंग होते MP चे, त्या कृष्णदेवरायाने देवगिरीच्या यादवांचा त्यावेळी कसं ऑलरेडी आधी मुळात बांधण्याविषय कमी असायचं, काबीज करणे कॅप्चर आहे, गणिमी कामी म्हणा पितुरी वगैरे सरळ चालायचे, त्यामुळे ते सक्सेसफुली ठरायचे. आणि ऑलरेडी यांच्या सावलीतच पितूर लोक असायचे, ते समोरच्या पार्टीला आयडिया द्यायचे. नाही तर गड काबीज करणं म्हणजे तेवढं पॉसिबल नव्हतं. आता विजयनगरच्या राजांची कारकी आहे कृष्णदेवरायांची 1354 ते 1431 पर्यंत. मी तुम्हाला 1170 मधून स्टेप बाय स्टेप सांगतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी. नाही म्हटले तरी प्रत्येकाने त्या त्या पिरियडमध्ये या गडावर 125-150 वर्ष राज्य केलेलं आहे. बघा आता माणसं तितकी वर्ष जगत सुद्धा नाही. सध्याच्या काळात 50 मिनिटांमध्ये जाईल, 50 वर्ष जगला तो म्हणतो मी भरपूर जगलो. पण ज्या अर्थी लोक त्या काळात 125-150 वर्ष इथे वावरत होती, म्हणजे त्यांची एज लिमिट तेवढी होती हे आपणही शुअरली सांगू शकतो. आयु मर्यादा 1431 साली बामणी सुलतान होता अल्लाउद्दीन अहमदशहा, तो इथे आला. आणि त्याने हा विजयवर्गच नव्हे पूर्ण कोकण प्रांतच कॅप्चर करून टाकला, हे सगळंच बळकावलं कोकण एरिया. आणि त्याची कारकीर्द 1431 ते 1490 पर्यंत अगदी सुरुवातीचा कारोबार चालू होता. त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, कारण बामणी सुलतान पासून तो मोगल पिरियड चालू आला. त्यांचे तेच होते, त्यांच्या थर्ड पर्सन येणारा कोण नव्हता. मग 1490 नंतर वाद होण्याचं कारण एकच होतं. इनफॅक्ट सांगायचं म्हणजे जसं आज आपलं महाराष्ट्र राज्य आहे, गोवा राज्य आहे, कर्नाटक राज्य आहे, तसं त्या काळात पण मोगलांचं बामणी राज्य होतं. यांचं वाद होण्याचं कारण काय की ह्याचं कसं अधिक बळकावता येईल, त्याचं कसं बळकावता येईल, ह्याच्यासाठी त्यांचे झगडे चालू होते. बाकी दुसरं कारण काहीच नव्हतं. मग ते आपसात वाद होऊ नयेत म्हणून त्यांनी आपसातच फायनल निर्णय घेतला. आणि 1526 मध्ये जे बामणी राज्य होतं त्याच्यानंतर मग त्या 5 शाह्या तयार झाल्या. निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बिदरशाही, निमशाही, ते लिगली डिवाइड केले त्यांनी 5 प्रांत. म्हणजे तुझा पण झगडा नको, तुझा पण नको, प्रत्येकाला प्रॉपरली एक एक हिस्सा देऊन टाकलं शेअर केल्याने. म्हणजे आपसात झगडत बसणार नाही. आणि त्याच्यात आपला विजयवर्ग किल्ला विजापूरकरांच्या वाट्याला आला, म्हणजे आदिलशाहीकडे. आणि परत 125 वर्ष त्याच्या अंडर ट्रेड होता आमला खाली, म्हणजे महाराजांनी काबीज करेपर्यंत 1653 पर्यंत आदिलशाही होती. म्हणजे कृष्णदेवरायानंतर बामणी सुलतान पासून 1431 ते 1653 मोगल पिरियड होता. 1653 साली जेव्हा शिवाजी महाराजांनी हा गड काबीज केला 17व्या शतकात, तेव्हा आपलं मराठ्यांचं राज्य आलं होतं, आपली महाडशाही झळकू लागली. मग त्यांना हे 12.5 एकरी विस्तार एकरून वाढवायला 10-12 वर्ष गेली. आणि 1664 मध्ये त्यांनी मराठी आरमाराची स्थापना केली. आता हा गड जो आहे हा महाराजांनी लढा करून जिंकलेला नाही, हा तहात जिंकलेला आहे. तर त्यावेळी महाराजांचे जे सेनानी होते आबाजी सोडले, त्यांनी भिवंडी ताब्यात घेऊन तिथे जादांची म्हणजे बांधणी सुरूच केली होती. त्याच्यानंतर कल्याण ताब्यात घेतला, त्याच्यानंतर ठाणा कव्हर करत ते माऊली जिंकला त्यांनी पनवेलचा. तिथे 1656 साली ध्वज फडकवला. आणि त्यावेळी महाराजांची गरुदृष्टी ह्या किनारपट्टीवर पडली. मग तिथे त्यांनी ह्या कोकणात घुसल्यावर पहिलं हे पलीकडे जे राजापूर आहे तिथलं दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त करून टाकलं. आता हा भाग त्यावेळी वाईपासून पुण्यापासूनचा पूर्ण पश्चिमेपर्यंतचा जो भाग होता, म्हणजे हा 5 एकरी